श्रोतनो आज आम्ही निर्गमचे पुस्तक सदुतिसाव्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत निर्गमचे पुस्तक सदुतिसावा अध्याय ह्या अध्यायात नमूद केलेल्या सर्व गोष्टी निर्गमच्या पुस्तकातील आधीच्या अध्यायांमध्ये हाताळण्यात आलेल्या आहेत आम्ही पंचवीस ते तीस अध्यायांमध्ये पाहिलं होतं श्रोतनो की निवास मंडपाविषयी आणि निवास मंडपातील वस्तूंविषयी परमेश्वराने काय काय सूचना आणि निर्दर्शने ह्या लोकांना दिली होती जी वशने मी आधीच्या अध्यायांमध्ये आपणाकरिता वाचलेली आहेत ती वशने ह्या अध्यात मी पुन्हा वाचणार आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्याला पुन्हा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे ज्या आमच्याकरिता लक्षात घेणे फार अधिक जरुरी आहे बाहेरच्या अंगणात दोन वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्या म्हणजे पितळेची वेदी आणि गंगाळ पवित्र स्थानात आपण पाहाल तर त्या ठिकाणी तीन वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या एक सोन्याचा दीपवृक्ष समक्षतेच्या भाकरीचा मेज आणि धूपवेदी परमपवित्र स्थानात साक्षीचा कोश व दयासन ठेवण्यात आले होते निवास मंडपात तीन भाग होते आणि तीन प्रवेशद्वार होते पहिले प्रवेशद्वार ज्या कपड्याने निवास मंडपाच्या अंगणाला आच्छादण्यात आले होते त्याला एक प्रवेशद्वार होते आणि दुसरे पवित्र स्थानाकडे जाणारे एक प्रवेशद्वार होते तिसरे परमपवित्र स्थानाकडे जाणारे एक प्रवेशद्वार होते जेथे फक्त महायाजक वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता जात असे तो दयासनावर रक्त शिंपडीत असे आणि त्यामुळेच त्या आसनाला दयासन म्हणण्यात आले ज्याविषयी आम्ही लेवेच्या पुस्तकात अधिक पाहणार आहोत सात वस्तूंना अशा प्रकारे मांडण्यात आले होते की ज्यामुळे एक फार सुंदर चित्र आमच्या समोर उभे राहते पितळीची वेदी ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी जेथे प्रत्येक मानवाला पापांची क्षमा प्राप्त होते त्याविषयी बोलते गंगाळ हे सत्य प्रकट करते की ख्रिस्त आमच्या पापांना धुतो किंवा जे त्याचे आहेत त्यांना तो धून शुद्ध करतो हे पवित्र स्थान श्रोत्यांनो उपासनेचे स्थान आहे ज्यात सोन्याचा जो दीपवृक्ष आहे तो ख्रिस्ताचा नमुना आहे जो संपूर्ण जगाचा प्रकाश आहे समक्षतेच्या भाकरीचा मेज ख्रिस्ताचे चित्रीकरण तो जीवनाची भाकर म्हणून करतो ज्याद्वारे आम्हा सर्वांना आत्मिक भोजन प्राप्त होते धूपवेदी प्रार्थनेची जागा आहे आणि ती ही वास्तविकता सांगते की ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे इब्रिलोकास पत्रात ही धूपवेदी पवित्र स्थानात नसून बाहेर पवित्र स्थानात आहे जेथे तुम्ही आणि मी आज जाऊ शकतो जेव्हा विश्वासणारे देवाची उपासना करू इच्छितात ते पवित्र स्थानात येतात पापांचा अंगीकार स्तुती धन्यवाद मध्यस्थीची प्रार्थना विनंत्या सादर करणे ह्या सर्व गोष्टी उपासनेमध्ये सामील असतात व हे सर्व पवित्र स्थानात आहे जर आपल्याला हे जग जो प्रकाश देते तो हवा आहे तर आपणाला बाहेर जावे लागेल परंतु जर आपल्याला दीपवृक्षाचा प्रकाश हवा आहे तर आपणाला आत यावे लागेल सदुतीसाव्या अध्यायाची पहिली नऊ वस् मी आपणाकरिता वाचत आहे सदुते सावाध एक ते नव्वशने मग बसालेल्याने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला त्याची लांबी अडीच हात रुंदी दीड हात आणि उंची दीड हात होती त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मडविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लाविल्या त्याने बाबळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मडविले कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले त्याची लांबी अडीच हात वरून हो ती दीड हात होती त्याने सोने घडवून दोन करूब बनविले ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनविले त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनविला करूब व दयासन अखंड असून ते दोन्ही टोकास बनविले त्या करुबांचे पंख असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती श्रोत्यानु ज्या प्रकारे कोशाची रचना करण्याकरिता परमेश्वराने निर्गमचे पुस्तक पंचवीसावाध्याय दहा ते बावीस वचनांमध्ये सांगितले होते त्या प्रकारे सर्व काही करण्यात आले आणि आता निर्गमचे पुस्तक अध्याय तेवीस ते तीस वशनांमध्ये मेजाची जी रचना करण्यासाठी परमेश्वराने सूचना दिल्या होत्या त्याप्रकारे मेजाची रचना करण्यात येत आहे दहा ते सोळा वशने आम्हाला सांगतात त्याने बाबळीच्या लाकडाचे मेज बनविले त्याची लांबी दोन हात रुंदी एक हात व उंची दीड हात होती त्याने ते शुद्ध सोन्याने मडविले व त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला त्याच्यासाठी सोन्याच्या चार कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चारही पायावरल्या चार कोपऱ्यांना तलाविल्या ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने बडविले आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके धूप पात्रे सुरया व पेयारपणे ओतण्याकरिता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनविले श्रोत्यानो ख्रिस्ताची सेवा करण्याकरिता आपण जगाच्या ज्ञानाने चालल्याने होणार नाही परंतु देवाच्या वचनाच्या प्रकाशाद्वारे चालल्याने आम्ही त्याची सेवा करू शकतो आता दीपवृक्षाची रचना कशा प्रकारे करण्यात आली ते आपण पाहणार आहोत निर्गमचे पुस्तक अध्याय एकतीस ते चाळीस ह्या विषयीच्या सूचना परमेश्वराने ह्यांना दिल्या होत्या आणि सतरा ते चोवीस वशने आम्हाला सांगतात अध्याय सतरा ते चोवीस वशने त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला व हा दीपवृक्ष त्याची बैठक त्याचा दांडा त्याच्या वाट्या त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली ह्या दीपवृक्षाला सहा शाखा होत्या एका बाजूला तीन शाखा व दुसऱ्या बाजूला तीन शाखा प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या बोंडा फुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या बोंडा फुलासह केल्या दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलासारख्या बोंडा फुलासह चार वाट्या होत्या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्या खाली असलेले एक एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या त्याने तो दीपवृक्ष व त्याचे सर्व उपकरण साहित्य एक, एक शुद्ध सोन्याचे केले श्रोत्यानो प्रभू शिस्त देवाच्या समक्षतेत आहे हे दर्शविते पत्रात आम्हाला कृपेच्या सिंहासनाजवळ येण्याकरिता सांगितलेले आहे दयेचे सिंहासन ह्याचे चित्र आहे आणि ह्याच ठिकाणी आम्हाला मदत करण्यास कृपा व गरजेच्या समय दया प्राप्त होते विश्वासनाऱ्यांकरिता स्वर्गात दयेचे आसन आहे जेव्हा ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने फक्त निवास मंडपाचे चित्रच पूर्ण केले नाही तर त्याने फार असाधारण असे कार्य केले श्रुतांनो अरण्यातील निवास मंडप हा नेहमीच भूपृष्ठाला समांतर असे सपाटशा जमिनीवर त्याला त्याचे खांब कड्या आकडे ह्याद्वारे ठेवण्यात येत असे परंतु जेव्हा ख्रिस्त आमच्या पापांची खंडणी भरून देण्याकरिता आला तेव्हा त्याने निवास मंडपाला जमिनीशी काटकोनात उभे केले तो वधस्तंभ ती पितळीची वेदी झाला ज्यावर आमच्या पापांकरिता देवाच्या कोकऱ्याला बलिदान करण्यात आले तो आम्हाला वाचविण्याकरिता येथे ह्या पृथ्वीवर मरण पावला परंतु तो आम्हाला त्याच वाचलेल्या स्थितीत ठेवण्यासाठी स्वर्गात परत गेला आम्ही भूपृष्ठाशी समांतर स्थितीत देवाजवळ जात नाही एखाद्या इमारतीवर किंवा व्यक्तीजवळ जाऊन जात नाही तर आम्ही स्वर्गाकडे सरळ पाहून ख्रिस्ताद्वारे थेट परमेश्वराकडे जातो धूप वेदीच्या रचनेविषयी निर्गमचे पुस्तक तिसावाध्याय एक ते पाच वचनांमध्ये आम्ही पाहिले होते आणि ती आता साक्षात कशा प्रकारे बनविण्यात येत आहे त्या सतुतिसावाध्याय पंचवीस ते अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या वशनांमध्ये पाहणार आहोत पंचवीस ते एकोणतीस वशने सांगतात मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूप वेधी केली तिची लांबी एक हात वरूंदी एक हात अशी ती चौरस होती तिची उंची दोन हात होती व तिची शिंगे अंगचीच होती त्याने, त्याने त्या वेदीचा वरचा भाग तिच्या चारी बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मडविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना दोन 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 अशा त्याने लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मडविले त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनविता तसा बनविला श्रोतनो तिमथ्याला पहिले पत्र दुसरा अध्याय पाचव्या वशनामध्ये लिहिले आहे तिमथ्याला पहिले पत्र दुसरा अध्याय पाचवे वचन कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे निवास मंडपाच्या संबंधातून आज आपण कुठे आहात काय आपणाला पितळेच्या वेदीजवळ जाऊन तारण प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे आज अनेक लोकांना त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे काय आपण असे ख्रिस्त आहात काय की ज्यांना गंगाळाजवळ जाऊन शुद्ध होण्याची आवश्यकता आहे स्वतःला धुण्याची आवश्यकता आहे किंवा आपण अद्यापही अंधारात चालत आहात पवित्र स्थानात प्रवेश करा व सोन्याच्या दीपवृक्षाच्या प्रकाशात चाला होऊ शकतं आत्मिक जीवन अद्यापही कमकुवत आहे दुर्बळ आहे आपणाला जीवनाच्या भाकरीची जी आज आवश्यकता आहे ज्याद्वारे आपणाला सत्वे प्राप्त होतील आपले प्रार्थना जीवन उद्ध्वस्त झाले आहे काय आणि आपणाला धूपवेदी समोर उभे राहण्याची आवश्यकता आहे होऊ शकतं की आपण अडचणीत आहात आपणाला दया कृपा आणि मदतीची आवश्यकता आहे तर लक्षात घ्या की आपणाकरिता दयेचे सिंहासन आज सुद्धा उघडे आहे ते उपलब्ध आहे तेथे जा व ती मदत स्वीकारा जी आपली वाट पाहत आहे परमेश्वर आपणाला आशीर्वाद देऊ इच्छितो आपले मार्गदर्शन करू इच्छितो लक्षात घ्या की परमेश्वराच्या समक्ष आपण ख्रिस्ताशिवाय जाऊ शकत नाही ख्रिस्ताशिवाय आपले दुसरे कुठलेही उपाय निरर्थक आहेत व्यर्थ आहेत आणि ख्रिस्तच आपली ह्या बाबतीत मदत करू शकतो लक्षात घ्या की त्याने आपला प्राण तुमच्या आणि माझ्याकरिता दिला आणि परमेश्वराचं वचन फार स्पष्टपणे सांगतं की एकच देव आहे आणि देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे ज्याने स्वर्ग सुख सोडले जो ह्या पृथ्वीवर आला संपूर्ण परमेश्वर असताना सुद्धा तो मानव होऊन ह्या जगात आला का श्रोत्यानो हो फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने आपले प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यावर प्रकट केले कारण परमेश्वराची इच्छा नाही की कुठल्याही व्यक्तीचा नाश व्हावा आम्ही आहोत की आम्ही परमेश्वराच्या ह्या वशनांकडे लक्ष देत नाही आणि परमेश्वराने जो उपाय केला आहे तो आम्ही उपयोगात आणत नाही आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या प्रयत्नांनी स्वर्गात पोहोचू शकतो आम्ही पुण्य कार्य करून स्वर्गात पोहोचू शकतो आम्ही आमच्या दान धर्मांमुळे धार्मिक ठरवून परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो नाही श्रोतनो हा आमचा गैरसमज आहे फक्त ख्रिस्ताद्वारेच आम्हाला तारण प्राप्त होऊ शकते ख्रिस्ताद्वारेच आमची परमेश्वराप्रत पोहोच होऊ शकते बाकी सर्व काही व्यर्थ आहे आज जर आपण आपल्या शरीराला यातना देत आहात तर लक्षात ठेवा की त्याद्वारे आपणाला काहीच प्राप्त होणार नाही फक्त आपले शरीर खराब होईल परमेश्वराला भग्न आणि अनुतप्त हृदय हवे आहे आज आपल्या पापांसाठी पश्चाताप करा जर आपणाला खोटे बोलण्याची सवय आहे तर ती ख्रिस्ताजवळ येऊन कबूल करा आणि म्हणा की प्रभू ह्या खोटे बोलण्याच्या सवयीपासून तूच मला सुटका दे खरे बोलण्याकरिता तू मला सामर्थ्याने शक्ती पुरेव जर आपण चोरी करण्याच्या सवयीत आज गुंतलेले आहात किंवा आपणाला दुसऱ्यांची निंदा करण्याची सवय आहे आज आपण जर व्यभिचाराच्या पापामध्ये गुंतलेले आहात आज जर आपण भयंकर अशा दुसऱ्या पापांमध्ये जीवन जगत आहात तर परमेश्वर आपणाशी बोलत आहे तो म्हणत आहे की माझ्याजवळ या मी तुमच्याकरिता उपाय केलेला आहे होय श्रोत्यानो प्रभू ख्रिस्ताने आम्हा सर्वांची पापे स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे मानवाला फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि ख्रिस्तामध्येच आम्हाला आमच्या पापांची क्षमा प्राप्त होते परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला सांगतं करीत करा दुसरे पत्र पाचवा अध्याय सतरापासून काही वशने मी आपणाकरिता वाचत आहे करिंत करास दुसरे पत्र पाचवा अध्याय सतरापासून पुढची वशने म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे ही सगळी देवाची करणे आहे त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले श्रोतानो प्रभू शू ख्रिस्ताला त्याने आमच्याकरिता पाप केले पुढे वचन एकविसाव्या वचनात आम्हाला सांगतं की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या चा आमच्याकरिता पाप असे केले ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे काय श्रोतनो ह्या कार्यावर विश्वास ठेवण्याकरिता आपण तयार आहात किंवा आपणाला असं वाटतं की ख्रिस्ताचे मरण व्यर्थ आहे आणि ख्रिस्त आमच्यासाठी काहीच करू शकत नाही लक्षात ठेवा की ही कृपेची वेळ आहे आज ख्रिस्ताने जे वधस्तंभावर कार्य केले आहे त्यावर विश्वास ठेवून आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता परंतु जर आपणाला असं वाटतं की ख्रिस्ताचे ते मरण व्यर्थ आहे तर लक्षात ठेवा की ही कृपेची वेळ संपणार आहे आणि न्यायाची वेळ येणार आहे आज जो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला तोच प्रभू येशू ख्रिस्त एक न्यायाधीश म्हणून ह्या जगात येणार आहे आज तो आपल्याला आमंत्रित करीत आहे आज आपण ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत त्याच्या समक्ष येऊ शकता आणि त्याच्या त्या वधस्तंभावरील महान कार्यावर विश्वास ठेवून त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारू शकता होय श्रोत्यानो अनेक लोक ह्या जगातून त्याचा स्वीकार न करता जात आहेत आणि त्यांच्यासाठी नाश आटळ आहे परंतु आपण जे जी जिवंत आहात त्यांना परमेश्वर संधी देत आहे की पापांबद्दल पश्चाताप करून ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून आपण स्वीकारावे श्रोतानो किती आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वराचे पवित्र वचन आमच्या मातृभाषेमध्ये आमच्यासाठी उपलब्ध आहे जर आपण हे वचन वाचू इच्छिता तर अवश्य आम्हाला पत्राद्वारे कळवा आणि जर आपण येशू ख्रिस्ताविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिता तर आम्हाला आजच सूचित करा लक्षात ठेवा श्रो की ख्रिस्ती विश्वास आहे ख्रिस्ती धर्म नाही एक विश्वास आहे आणि एक मार्ग आहे जो आम्हाला परमेश्वराप्रत पोहोचवतो हा मार्ग आज प्रत्येक व्यक्तीसाठी उघडा आहे परंतु एक दिवस असा येणार आहे की हा मार्ग बंद होईल मग आपण कितीही पश्चाताप करा कितीही रडा कितीही विलाप करा पुन्हा हा दरवाजा आपणाकरिता उघडणार नाही आणि लक्षात घ्या शो त्यानो की पुण्य कार्यांद्वारे आम्हाला पापांपासून मुक्ती आणि पापांची क्षमा प्राप्त होऊ शकत नाही कारण परमेश्वराचं पवित्र वचन इफ्फिस्करासपत्र दुसरा अध्याय आठव्या आणि नवव्या वचनामध्ये फार स्पष्टपणे सांगते इफ्फिस्कारासपत्र दुसरा अध्याय आठ आणि नऊ वचने नाही कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही श्रोत्यानो जर आज आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवित आहात तर आपण स्वतःला फसवीत आहात म्हणून ख्रिस्ताच या परमेश्वराने जे कार्य केले आहे त्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या अनंत काळासाठी तरतूद करून घ्या लक्षात ठेवा की अनंत जीवन ख्रिस्तामध्ये आहे तो आज आपणाला सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो पापांची क्षमा देऊ इच्छितो आणि तो, तो आपणाला आमंत्रित करीत आहे त्याचे हे आमंत्रण स्वीकारा आणि आजच आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ